नमस्ते मित्रांनो, डॉक्टर नागरिकत या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बरेच जण असे असतात की ज्यांना न कळत काहीही कारण नसताना भीती वाटायला लागते आणि छातीमध्ये धडधड ही खूप वाटते, त्याला पाल्पिटेशन म्हणतात. म्हणजे ते रुग्ण सतत म्हणत असतात की अहो डॉक्टर काहीही कारण नाहीये, तरी सुद्धा भीती वाटत असते आणि छातीमध्ये असे धडधड 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 आवाज पण येतो, कानामध्ये आवाज येतो आणि भीती वाटते. कसली भीती वाटते माहिती नाही. मित्रांनो, आज आपण यावरच उपाय जाणून घेणार आहोत आणि हे का होतं, कसं होतं आणि त्याला आपण काय सोल्युशन करायला पाहिजे हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला नवीन व्हिडिओ ज्यावेळेला मी अपलोड करीन त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. म्हणजे तुम्हाला तुमचं आरोग्य टिकवण्यासाठी काय काय करायला पाहिजे, कसं आहार करायला पाहिजे, कसा विहार करायला पाहिजे ह्या सर्वांची माहिती तुम्हाला रेग्युलरली मिळत जाईल. आपला आजचा विषय आहे छातीमध्ये धडधड होते तर त्याला आपण काय करायचं. सर्वात पहिलं आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की छातीमध्ये अशी धडधड का होते. छातीमध्ये धडधड झाली, भीती वाटली की आपण काय करतो, आपण डॉक्टरकडे जातो, कधी हॉस्पिटलमध्ये जातो, मग तिथे आपण ECG काढतो, आपले हार्टबीट चेक करतो आणि हे सगळं करून झालं तरी सुद्धा आपल्याला काय मिळतं, तर सगळं नॉर्मल आहे असं डॉक्टर सांगतात. मग हे होत तरी का असतं, अशी भीती कशाला वाटत असते. मित्रांनो, मी असे रुग्ण बघितलेले आहेत की जे दिसायला अगदी ताकदवान तगडे आणि त्यांच्याकडे बघितला तर तुम्हाला वाटणारही नाही की ही व्यक्ती घाबरत असेल, ते पण काहीच कारण नसलेल्या गोष्टीला घाबरत असेल. आता त्यामध्ये त्या व्यक्तीची काही चुकी आहे का, तर नाही. मित्रांनो, आणि मुख्य करून हा जो त्रास असतो ना, हा त्रास गृहिणींना बऱ्याच वेळेला होत असतो, कारण गृहिणींचा ताणच तेवढा असतो. गृहिणींना प्रत्येक वेळेला वेळा पाळाव्या लागतात. जास्त करून हा जो त्रास असतो ना, हा गृहिणींना होतो, विशेष करून न्यूली मदरला होतो, म्हणजे जस प्रसूती झालेली जी आई असते त्यांना होतो. कारण बाळ जन्माला आलेलं असतं, त्या बाळाचं स्ट्रेस असतं. स्ट्रेस म्हणजे काय, की आपल्या बाळाला काही त्रास होतोय का, बाळ कधी उठतंय का, बाळ रडलं नाही तरी सुद्धा कानामध्ये बाळ रडण्याचा आवाज येणं आणि सतत काहीतरी स्ट्रेसमध्ये असणं. त्याचप्रकारे जे पुरुष मंडळी कामावर जातात आणि काम त्यांचं अतिशय ताणपूर्ण असतं, म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये स्ट्रेस असतं, त्यांना सुद्धा हा त्रास होण्याची शक्यता ही खूप जास्त असते. तर हा जो त्रास होतो ना, हा त्रास कशामुळे होतो, तर आयुर्वेदामध्ये याचं कारण खूप चांगल्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे आणि याचा उपायही अतिशय सोपा सांगितलेला आहे. हा जो प्रकार आहे की छातीमध्ये धडधड होणे, त्यानंतर भीती वाटणे, हा जो प्रकार आहे ह्याला संस्कृतमध्ये अरती असं म्हटलं जातं. आणि हा जो त्रास असतो ना, हा कशामुळे होतो, तर रसधातू जो असतो, म्हणजे आपल्या शरीरामध्ये 7 धातू असतात, रसधातू, रक्तधातू, मांसधातू, मेदधातू, अस्थिधातू, मज्जाधातू आणि शुक्रधातू, असे हे 7 धातू असतात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि आणि मज्जा हे 7 धातू असतात. या 7 धातूंमधला सगळ्यात महत्वाचा धातू म्हणजे रसधातू, जो की आपल्या संपूर्ण शरीरामध्ये सतत संचार करत असतो आणि याची क्वांटिटी सुद्धा सर्वात जास्त असते. ज्या वेळेला हा रसधातू खराब होतो त्यावेळेला हे लक्षण दिसतं. मित्रांनो, रसधातू जर अशा पद्धतीमध्ये खराब झाला तर फक्त एवढंच लक्षण दिसत नाही, तर पुढे आणखीन लक्षणं दिसतात. ती म्हणजे डोक्यावरची केस गळणं, डोक्यावरच्या केसांचा रंग बदलणं, त्यानंतर भीती वाटणं, नंतर शरीरामध्ये कारण नसताना अशक्तपणा येणं, थोडं जरी काम केलं तर लगेच थकवा येणं, ही सुद्धा लक्षणं हा रसधातू खराब झाल्याने दिसतात. मित्रांनो, रसधातूवरती जर तुम्हाला आणखीन माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. जेवढं तुम्ही जास्त कमेंट करणार तेवढं आम्ही लवकरात लवकर ते व्हिडिओ बनवू. तर छातीमधली जी धडधड असते आणि भीती वाटणं जे असतं हे रसधातूमुळे होतं आणि त्यालाच अरती असं म्हटलं, हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण त्याच्यावरचं उपाय जाणून घ्या. मित्रांनो, रसधातू जो असतो ना, हा म्हणजे एक प्रकारे जर तुम्ही मॉडर्न सायन्सच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेला तर तो एक प्रकारचा प्लाझ्मा असतो, जो की आपल्या शरीराला ताकद देत असतो. त्याच पद्धतीमध्ये तो हृदयाला सुद्धा ताकद देत असतो. म्हणजे रसधातूचं जे मूळ स्थान सांगितलं आहे ना, हे हृदय सांगितलेलं आहे. म्हणजे हृदयातून हा धातू संपूर्ण शरीरामध्ये स्प्रेड होतं असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळे जर रसधातू आपण चांगला ठेवला तर हृदयासाठी सुद्धा तो उपयुक्त ठरू शकतो. आणि हे जे धडधड होण्याचा जो त्रास आहे हा सुद्धा रसधातूमुळे होत असतो. त्याच्यामुळे आपल्याला जर हा त्रास कमी करायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे,
तर आपल्याला रसधातू चांगला करायला पाहिजे. तर हा रसधातू चांगला व्हावा आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला जी छातीमध्ये धडधड होते, भीती वाटते, अँझायटी होते ही कमी व्हावी यासाठी काय करावं, तर यासाठी एकच उपाय आहे आणि तो अतिशय सोपा आहे. मित्रांनो, एक कप दूध घ्या आणि 3 काळी मिरीचे दाणे घ्या, ते दुधामध्ये टाका आणि ते दूध अर्ध होईपर्यंत आटवा. आटून झाल्याच्या नंतर ते दूध गाळून घ्या. तुम्हाला जर त्याच्यामध्ये साखर टाकायची असेल, तुम्हाला ते थोडस गोड करायचं असेल, तर त्याच्यामध्ये खडी साखर टाका, ती पण अगदी चवीपुरती. त्यानंतर ते दूध घ्या. आता हे दूध कधी घ्यायचं, तर हे दूध सकाळी उपाशीपोटी घ्यायचं किंवा संध्याकाळी 6-6:30 वाजता घ्यायचं, ज्या वेळेला तुमचं पोट खाली असतं त्यावेळेला हे दूध घ्यायचं. हे दूध घेतल्याने शरीरातली जो रसधातू असतो त्याची पूर्ती होते आणि तो व्यवस्थित होऊन जातो. जर हा उपाय तुम्ही महिनाभर केला तर तुम्हाला त्याचा नक्कीच चांगला फायदा होईल. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.